नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने एकूण 26 जिल्ह्यांना नुकसान भरपाई वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भातील GR सुद्धा आलेला आहे. जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे, ते देखील आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कोणकोणते जिल्हे याच्यामध्ये आहेत आणि कोणकोणत्या घटकावर किंवा कोणकोणत्या निकषावर नुकसान भरपाई भेटणार आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत. राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक आलेलं आहे. 27 मार्च 2024 रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबतचं शासनाचं शुद्धीपत्रक देखील आलेलं आहे. सन 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक 21/2/2024 शासन निर्णयान्वये निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. एकूण रक्कम जी आहे 106,64,94,000 रुपये 112,39,21,000 इतकी रक्कम त्या ठिकाणी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याच्यासाठी कोणकोणते निकष आहेत आणि कोणकोणत्या घटकासाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे व कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दलची माहिती आपण पाहू. शेतीमध्ये लागवड केलेल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यासाठी देखील नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतजमिनीचं नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे जर नुकसान झाले असतील त्यासाठी देखील अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. मृत जनावरांना मदत, त्याचबरोबर कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, त्याचबरोबर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र किंवा घर जर पाण्यात गेलं असेल तर त्याला पुनरुत्थ करण्यासाठी, त्याचबरोबर वाहून जर गेलं असेल तर त्याला पुनरुत्थ करण्यासाठी वेगळी मदत त्या ठिकाणी अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हस्तकला, हातमाग, कारागीर, बारा बलुतेदार यांना देखील मदत करण्यात येणार आहे. मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानीकरिता देखील मदत देण्यात येणार आहे. दुकानदार, टपरीधारक यांना देखील मदत असणार आहे. एकूणच सर्व घटक याच्यामध्ये शासनाने सामावित करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यांची यादी जर तुम्ही याच्यामध्ये बघितली तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, त्याचबरोबर जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव अशा एकूण 26 जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी आलेली आहे. याबद्दलचा सविस्तर असा GR देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून हा सविस्तर GR तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.